रत्नागिरी आंबा खरेदीच्या व्यवहारातून विक्रेत्या महिलेने पैसे मागितल्याने वर्ग एक च्या महिला जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संबंधित विक्रेत्या महिलेस मारहाण केल्याचा प्रकार प्रकार समोर आला आहे हा सायंकाळी पाच च्या घडला या प्रकरणी आंबा विक्रेत्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या विरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील फिर्यादी महिलेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीनुसार क्रीडा अधिकारी कविता नावंदे फिर्यादी महिलेच्या ओळखीच्या आहेत नावंदे आणि फिर्यादी महिला यांच्यात मार्च दोन हजार वीस मध्ये आंबा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला होता व्यवहाराचे पैसे नावंदे यांच्याकडून आंबा विक्रेत्या महिलेस देणे बाकी होते त्यामुळे सदर महिला नावंदे यांना वारंवार फोन करत होती मात्र संपर्क होत नसल्याने फिर्यादी महिलेने औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलाचे कार्यालय गाठत नावंदे यांना व्यवहारातील पैशांची मागणी केली दरम्यान नावंदे यांनी माझा तुझा काही संबंध नाही मी तुला ओळखत नाही असं म्हणून सदर महिलेस मारहाण करून शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या तक्रारीवरून जवाहर नगर पोलीस ठाण्यात नावंदे यांच्या विरोधात कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा नुसार यांचे दाखल करण्यात आली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तावीस सांगितले की मी त्यांची विद्यार्थिनी असून त्यांनी मला रत्नागिरी येथे स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत दोन लाख अठ्ठावन्न हजारांचे आंबे विक्री दोन वीस होते। मी फक्त त्यांना विचारणा करण्याकरता गेले की तुम्ही माझा फोन उचलत नाही ब्लॉक केलाय व्हॉट्सअपवर काही रिप्लाय देत नाही याशिवाय विचारणा करण्यास गेले असता माझा मोबाईल हिसकावून घेऊन मारहाण केली एक अधिकारी असून या मॅडम असं वागतात अशी प्रतिक्रिया फिर्यादी महिलेने दिली आहे